आपल्या मनपसंतीचे सिलेक्टर रेंजचे कापड अन बॉडी फिटिंग साठी झक्कास शिलाई एकाच छताखाली दत्ता दहिवडकर कापड दुकान आणि टेलर्स। सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। मोहिते पाटलांचे वर्चस्व असणाऱ्या माळशिरस नगर पंचायतीमध्ये उपनगराध्यक्ष हे राष्ट्रवादी पक्षाचे शिवाजीराव देशमुख यांच्याकडे आले, तर भाजपची एक हाती सत्ता असताना देखील उपनगराध्यक्ष पदाचे उमेदवार पुष्पावती कोळेकर यांना पराभवाचा सामना करावा लागलाय। तसेच भाजपचे बंडखोर नगरसेवक अप्पासाहेब देशमुख यांनी बंडखोरी करून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता आणि त्यात अप्पासाहेब देशमुख यांना सुद्धा 10 मते मिळाल्याने ते अगोदरच विजय घोषित झाले आहेत। त्यानंतर राष्ट्रवादीचे शिवाजीराव देशमुख यांना देखील 10 मते पडली, तर भाजपचे उमेदवार पुष्पावती कोळेकर यांना 7 मते पडली। त्यामुळे माळशिरस मध्ये भाजपची एक हाती सत्ता असताना देखील त्यांना नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पद मिळवता आले नाही हे दुर्दैव म्हणावे लागेल। वास्तविक भाजपच्या वतीने व्हीप बजावण्यात येऊन देखील राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवाराला मते कसे पडली हा मोहिते पाटलांच्या बाबतीत आत्मचिंतनाचा विषय बनलाय। या निवडीनंतर संपूर्ण माळशिरस मध्ये गुलाल उधळून जल्लोष करण्यात आलाय। तसंच आमचं बॉन्डिंग आहे, तसा कोणाचाही विश्वासघात करणार नाही। जी 5 वर्ष ठरले त्या पॉलिसीच्या बाहेर जाणार नाही। आता 5 वर्षात कसं ठरले आता सांगायला हरकत नाही, किती कोण नगराध्यक्ष किती वेळा कसं ठरले 5 वर्षामध्ये 1.5 वर्ष नगराध्यक्षपद हे समोरच्या पार्टीला द्यायचं ठरलं, 3.5 राष्ट्रवादीला, त्यांच्याबरोबर 1 अपक्ष आहेत, हे ते 3 लोक आहेत, आणि 3.5 वर्ष नगराध्यक्षपद आपल्याकडं आहे, 2 वर्ष उपनगराध्यक्षपद त्यांच्याकडं आहे, 3 वर्ष पक्षाचं नाव हां।